आई गेलेल्या असल्या तरी वडील सुरेश पाटील हयात होते. सुरेश पाटलांच्या कन्सेंटशिवाय यांनी अज्ञानपालनकर्त्याचं नाव टाकलं. तीच गोष्ट शरयू मोगऱ्यांच्या बाबत झाली. 99 साली मृत झालेले आहेत. हा कागद मी याच्या आधी पत्रकार परिषदेत दाखवला आहे. 99 साली कुमार म्हात्रे मृत झाले, परंतु यांच्या सही, रबर स्टॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी 2015 आलेले आहे. 99 साली गेलाय, त्याची 2015 सही दाखवली जाते आणि डॉक्युमेंट केले जाते, हे कुठल्याही राजकीय आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. कोण आहेत? शीतल म्हात्रे आहेत, त्यांचे बंधू बंटी म्हात्रे आहेत. पोलिसांनी काय ते शोधावं. ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश, मी असं म्हटलं होतं की मी दर महिन्याला एक एपिसोड घेऊन आपल्यासमोर येणार आहे आणि विथ डॉक्युमेंट घेणार आहे. मुंबईच्या सेनाभवनमधून आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद आम्ही शीतल म्हात्रे आणि त्यांचं कुटुंबीय आणि त्यातले आर्थिक गुन्हे या संबंधाने घेतलेली होती. या पत्रकार परिषदेत आज माझ्यासमवेत पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडेजी, आमच्या महिला पदाधिकारी तथा नगरसेविका पल्लवीताई जावळे आणि या संपूर्ण प्रकरणातले जे फिर्यादी आहेत निषाद पाटील, सोबतच खास या कामासाठी कॅनडाहून आलेले महेश मोगरे हे उपस्थित आहेत. मी थोडंसं आपल्याला जरा ब्रीफिंग करते की काय प्रकरण झालेलं होतं. लक्ष्मण म्हात्रे नावाचे इसम होते. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये त्यांची काही मालमत्ता होती. बोरिवली पूर्वेच्या स्टेशनजवळची जागा होती, यामध्ये त्यांचं राहतं घर होतं. बोरिवलीच्या मोक्ष प्लाझामध्ये जवळपास 9435 चौरस मीटरची ही जागा होती आणि लक्ष्मण म्हात्रेंचे त्या काळाला 10 वारसदार होते. या 10 वारसदारांना पुढे ती जागा विकासकाला द्यायची होती. विकासकाला देण्यासाठी त्यांनी काही करार करणे अपेक्षित होते, परंतु 10 पैकी फक्त 2 लोकांचे पुढाकार पुढे आले. त्यात एक होते कुमार म्हात्रे आणि दुसरे होते अशोक म्हात्रे. आम्हाला न विचारता कसे काय हे तुम्ही करत आहात म्हणून 10 पैकी असणारे कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे यांची बहीण किंबहुना लक्ष्मण म्हात्रे यांच्या मुली कीर्ती पाटील आणि शरयू मोगरे, हे कीर्ती पाटलांचे चिरंजीव माझ्याकडे माझ्या उजव्या बाजूला बसलेले, डाव्या बाजूला शरयू मोगरे यांचे चिरंजीव बसलेले आहेत. आणि यांनी मग तक्रार दाखल केली की आम्हाला का विचारलं जात नाही आहे, याच्यात फेरफार प्रॉपर्टीचा काय पद्धतीने झाला. 95 साली ही सगळी प्रॉपर्टी हँडओव्हर करण्याच्या संदर्भात रजिस्ट्रेशनसाठी दाखल झाली. कुठलीही प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनला दाखल झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, त्याची नोंद झाली पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की 95 साली डॉक्युमेंट दाखल झाले, मात्र हे डॉक्युमेंट पुढे नोंदवलेच गेले नाही. ते किती दिवस नोंदवले गेले नाही तर ते साधारणतः 99 पर्यंत 2000, 2001, 2002, 2003 ते 2015 पर्यंत नोंदवले गेलेले नाही. 2015 ते डॉक्युमेंट नोंदवलं गेलं, पण मधल्या काळामध्ये 95 ज्यावेळेला कागदपत्र दाखल केली त्यावेळेला कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे यांनी असं सांगितलं की यामध्ये कीर्ती पाटलांचे जे 2 मुलं आहेत, कीर्ती पाटलांचा मृत्यू झालेला होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे मायनर आहेत मुलं, त्यामुळे यांचं आम्हाला अज्ञानपालन करता ठरवायचं आहे. परंतु अज्ञान पालन करता तेव्हा असतो जेव्हा आई वडील नसतात. आई गेलेल्या असल्या तरी वडील सुरेश पाटील हयात होते. सुरेश पाटलांच्या कन्सेंटशिवाय यांनी अज्ञान पालनकर्त्याचं नाव टाकलं. तीच गोष्ट शरयू मोगऱ्यांच्या बाबत झाली. पुढे याच्यावर आक्षेप नोंदवले गेले, तब्बल 20 वर्षांनी दस्त नोंदवला गेला. पण मजेची गोष्ट अशी की 20 वर्षांनी दस्त नोंदवताना 95 दाखल झाला दस्त, 6 महिन्यानंतर तो डिझॉल्व केला जातो, नवा दस्त तयार करावा लागतो. नवा दस्त तयार झाला नाही. महत्त्वाचे मध्ये 99 साली 99 साली यातले महत्त्वाची व्यक्ती जी आहे, जे मृताचे नाव कुमार म्हात्रे, हे 99 साली मृत झालेले आहेत. हा कागद मी याच्या आधी पत्रकार परिषदेत दाखवला आहे. 99 साली कुमार म्हात्रे मृत झाले, परंतु यांच्या सही, रबर स्टॅम्प वगैरे सगळ्या गोष्टी 2015 आलेले आहे. 2015 नोंदणी कार्यालयामध्ये यांची सही दिसते. जो माणूस 99 गेलेला आहे त्याची 2015 मी आपल्याला जरा सांगितलं पाहिजे. त्यावेळेला तत्कालीन UD मिनिस्टर हे आयुष्यमान देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत.
जे कमालीचे हुशार वगैरे असं काही काही लोक सांगतात, त्यांच्या हुशारीवर आपण नंतर येऊया. ही सही जी 2015 साली केली गेली, जो माणूस 99 मरतो त्याची 15 सही आहे. आता मुद्दा असा आहे की प्रॉपर्टी तर चिकार होती, किती प्रॉपर्टी होती याच्यामध्ये, तर साधारणतः या वर्षांपैकी 2015 हे सगळं झालं, 3 ठिकाणची ही प्रॉपर्टी आहे आणि ज्यामध्ये शीतल म्हात्रे यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयाची सदनिका, हजारो फूट क्षेत्राचं हॉटेल विकासकाकडून मोबदला म्हणून मिळाले, इतकी सगळी अतिप्रचंड संपत्ती मिळूनही हे फार विशेष आहे की शीतल म्हात्रे यांच्या सासूबाई विद्या म्हात्रे या आजही झोपडपट्टीधारक असल्याचं प्रमाणपत्र त्या दाखल करतात. या सगळ्यांवर कायदेशीर कारवाईसुद्धा चालू आहे. परंतु या सगळ्या आर्थिक फेरफारीचा याचा सरळ लाभार्थी कोण आहेत? कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रेंचे नावं जरी पुढे असली तरी लाभार्थी कोण आहेत? तर लाभार्थी आहेत कुमार म्हात्रे यांचे चिरंजीव. त्यांचे चिरंजीव म्हणजे कोण? शीतल म्हात्रे यांचे पती. एखादा माणूस 99 गेलाय, त्याची 2015 सही दाखवली जाते आणि डॉक्युमेंट केले जाते, हे कुठल्याही राजकीय आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. हा राजकीय आशीर्वाद कोणाचा असेल बरं? तर राजकारणात प्रभावशाली कोण आहेत? शीतल म्हात्रे आहेत, त्यांचे बंधू बंटी म्हात्रे आहेत. पोलिसांनी काय ते शोधावं, UOW शोधावं अशी आमची अपेक्षा होती. आधी अर्ज विनंत्या चालू होत्या पण ते ऐकत नव्हते आणि म्हणून काल UOW इकॉनॉमी ऑफेन्स विंगकडे काल ही तक्रार दाखल झालेली आहे. इकॉनॉमी ऑफेन्स विंग जे आहे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून ही तक्रार ED फॉरवर्ड होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. ED फक्त आणि फक्त विरोधकांची नावं फार दिसतात. आता तर काल काहीतरी राणेंची पोरं असू दे, मला त्याच्यावरती जायचं नाही चिल्लर चाळांवरती. परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये ED स्मरणशक्ती जरा क्षीण झाली आहे, कारण अगदी परवाच्या लोकसत्तामधली बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडे माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेबांचे प्रकरण सुनावणीसाठी आले, ED बोलावले गेले आणि ED त्यावेळेला सांगितले न्यायमूर्ती लोढा साहेब यांच्या बेंचसमोर, ED असं सांगते की भुजबळांच्या नावे असं एखादं प्रकरण आहे हे आम्हाला आठवतच नाही. फार विशेष आहे की भुजबळ साहेबांच्या नावे एखादं असं काही प्रकरण चालू आहे हे ED आठवतच नाही. ED स्मरणशक्तीचा त्रास होतोय वरचेवर, त्यातली त्यात सत्ताधाऱ्यांच्या संबंधाने प्रकरण असल्यावर तर अजिबातच त्यांना आठवत नाही. आम्ही रीतसर जेवढ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या फॉलो केलेल्या आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला राजकीय कुठलेही स्वारस्य नाही किंवा राजकीय कुरघोड्या करण्यासाठीही हे आम्ही करत नाही. निषाद पाटील एका तुटपुंज्या नोकरीमध्ये आज स्वतःचं उदरनिर्वाह करतात. महेश मोगरे यांच्या आई ज्या मुंबईत राहतात त्याही अत्यंत अत्यंत दुरावस्थेमध्ये राहतात. ही सगळी कुटुंब म्हणजे एकीकडे शीतल म्हात्रे, मंगळागौर, सोनबाईचा खेळ, काय काय भानगडी चालू त्यांच्या आणि त्या सगळ्यांच्यामध्ये त्या फार कुटुंब वत्सल असल्याच्या, पण त्यांचे कुटुंबीय मात्र वाऱ्यावर आहेत. मराठी माणसांचा संकोच होतोय, मराठी माणसांचा त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही ही तक्रार UOW दाखल केली आहे. UOW याला किती ED फॉरवर्ड करेल नाही करेल, पण आमची भूमिका असेल जर 15 आम्ही वाट बघू, जर 15 याच्यावर काही होणार नसेल तर आम्ही पुन्हा एकदा माहिती अधिकार आणि या सगळ्या गोष्टी करून याचा पाठपुरावा करत राहू. आणि हो, हे आम्ही एका प्रकरणाबद्दल बोलतोय असं नाही, आम्ही पत्रकार परिषद घेऊन जेव्हा ज्या ज्या प्रकरणांची माहिती घेतोय त्यातल्या प्रत्येक प्रकरणाचा आम्ही ED पाठपुरावा करत राहू. अगदी तानाजी सावंत साहेबांच्या आर्थिक गैरव्यवहारांचा सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये मी तानाजी सावंत यांचा फक्त नामोल्लेख करते. आज मराठवाड्यामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे, धाराशिवचं नामकरण आणि तिकडच्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. हे समजायला काही आम्ही दुधखुळे नाही आहोत की जरांगे पाटलांचं उपोषण हे मराठवाड्यात झालं, मराठवाड्यातल्या मराठा बांधवांवरती लाठी हल्ला झाला, त्यामुळे दुखावलेल्या मराठा बांधवांना एक चुचकारण्याचा गोंजारण्याचा कार्यक्रम म्हणून जाणीवपूर्वक बैठकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत तिकडे बैठक चालू आहे. पण त्यांनी कितीही लिपापोती केली तरीसुद्धा
तानाजी सावंत यांचा गैरव्यवहार बाहेर येणार आहे, जसा आजचा हा म्हात्रेंच्या संबंधाने जी ईडीतली ही कारवाई दाखल झालेली आहे, ही कारवाई दाखल झाली हे पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांना जाहीर करावं याचसाठी म्हणून ही आजची प्रेस घेतली गेली। मी यातल्या बऱ्याचशा डिटेल्स स्किप केलेल्या आहेत, कारण त्या आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्या फार विस्ताराने मांडलेल्या आहेत। बट इफ यू वॉन्ट टू आस्क एनी मोर क्वेश्चन, इकडे मोगरे आहेत, निषाद जे आहेत, यातले जे फिर्यादी म्हणून जे पुढे येणार आहेत ते निषाद पाटील हे मुख्य फिर्यादी आहेत, सो तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता।